नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, जिल्हा परिषद भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. लवकरच मित्रांनो जिल्हा परिषद भरती प्रक्रिया सुरू होणार आहे, कारण की आता बिंदू नामावलीची प्रोसिजर पूर्णपणे झालेली आहे. आणि यामध्ये विशेष म्हणजे बाब म्हणजे 31 डिसेंबर 2023 पर्यंत जेवढे पद रिक्त होतील तेवढे पद या ठिकाणी भरले जाणार आहेत. म्हणजे मित्रांनो 18,939 पदाची, म्हणजे जवळपास 19,000 पदाची जाहिरात या ठिकाणी येणार आहे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी सर्वच पदं हे वाढलेले असतील. आरोग्य सेवक असेल, त्याच्यानंतर विस्तार अधिकारी असेल, ग्रामसेवक असेल, हे सर्व पदं मित्रांनो या ठिकाणी वाढलेले आहेत. तर ही मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही आता या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, त्यामुळे तुम्ही अभ्यासाच्या तयारी लागा, कारण की मित्रांनो जे विद्यार्थी अभ्यास करतील तेच विद्यार्थी या ठिकाणी पोस्ट मिळवतील. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आरोग्य विभाग भरतीमध्ये कुठल्याही पदाची जर तुम्ही तयारी करत असाल तर यामध्ये तांत्रिक प्रश्नाला जास्त वेटेज दिलं जातं, म्हणजे आपल्या आरोग्याशी संबंधित जास्त वेटेज दिलं जातं. त्यामुळे जर मित्रांनो तुम्हाला आरोग्य सेवक पदासाठी जर बॅच लावायची असेल तांत्रिक या घटकाची, तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी 2 महिन्याची बॅच असणार आहे, याचा कालावधी 2 महिन्याचा असणार आहे, याची फी फक्त 300 रुपये असणार आहे, याची फी फक्त 300 रुपये असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला आरोग्याशी संबंधित सर्व घटक या तुम्हाला पूर्णपणे शिकवले जातील, प्लसमध्ये प्रिवियस इयर क्वेश्चनसुद्धा PDF स्वरूपामध्ये तुम्हाला दिले जातील. मित्रांनो हा 2 महिन्यामध्ये परिपूर्ण तुमचा कोर्स होईल जाईल. जर या ठिकाणी भरती प्रक्रिया जर तातडीने झाली आणि जर या ठिकाणी मित्रांनो 1 ते 1.5 महिन्यामध्ये जसे की शिक्षक भरती संदर्भामध्ये जो जास्तीत जास्त 20 दिवसामध्ये परीक्षा घेतल्या होत्या, जर मित्रांनो जर 20 दिवसामध्ये जर तुमचं परीक्षेचं शेड्यूल जर या ठिकाणी लवकरात लवकर जर असेल तर मित्रांनो जवळपास तुम्हाला 1 दिवसामध्ये 7 ते 8 व्हिडिओ देऊन तुमचा अभ्यासक्रम हा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही नक्की मित्रांनो या ठिकाणी जिल्हा परिषद भरतीची बॅच विकत घेऊ शकता. आता पहा मित्रांनो, जिल्हा परिषद भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पहा, विलंबनामुळे ग्रामीण विकास विभागाची मित्रांनो नाराजी व्यक्त झालेली आहे. पहा, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात 75,000 पदाची सरळ सेवा भरती करण्याचा शासन घेतलेला निर्णय. जिल्हा परिषदेमध्ये सुमारे 19,000 पदे भरण्यात येणार आहेत. पहा, जिल्हा परिषदेमध्ये एकूण 19,000 पदाची भरती प्रक्रिया होणार आहे, पण ही भरती प्रक्रिया सुरू झाली नसल्याने ग्रामविकास विभागाने नाराजी व्यक्त करीत भरती प्रक्रियेला प्राधान्य देण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाने मित्रांनो हे आदेश दिलेले आहेत. आता पहा, ग्रामविकास विभागाने राज्यातील जिल्हा परिषदेतील क संवर्गातील 18,939 पदे सरळ सेवेने भरण्याचा निर्णय घेतला. भरतीचा कृती आराखडा तयार करून ग्रामविकास विभागाने भरतीसाठी आतापर्यंत कोणतीही कार्यवाही केली, तसेच भरती प्रक्रिया पूर्ण करून निवड केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईपर्यंत एक हेल्पलाईन नंबर सुरू करावा असे सुद्धा, म्हणजे मित्रांनो ही भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. आणि ही भरती प्रक्रिया सुरू होईपर्यंत, म्हणजे विद्यार्थ्याची जॉईनिंग होईपर्यंत एक हेल्पलाईन क्रमांक जिल्हा परिषदेला सुरू करायचा आहे, जेणेकरून विद्यार्थ्याचे जे काही प्रश्न असतील या ठिकाणी सुटणार असतील. ठीक आहे, तर पुढे पहा आता या ठिकाणी महत्त्वाची माहिती. आतापर्यंत काय घडलं तर पहा, ग्रामविकास विभागाने 12,000 पदासाठी 2019 सरळ सेवा भरतीची जाहिरात दिली. यासाठी 12 लाख उमेदवारांनी परीक्षा शुल्कपोटी 25 कोटी रुपये शासनाकडे जमा झाले होते. शासनाने ही प्रक्रिया रद्द केली होती. यानंतर विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलन करूनही या ठिकाणी शासनाने पुन्हा कार्यवाही सुरू केली. परीक्षा घेण्यासाठी IBPS आणि TCS या 2 कंपनीची नेमणूक केली आहे. आता मित्रांनो यामध्ये IBPS आणि TCS या कंपनीकडून ही भरती प्रक्रिया होणार आहे. यामध्ये मित्रांनो IBPS या कंपनीला जास्तीत जास्त प्राधान्य देऊन IBPS कंपनीकडून जिल्हा परिषद भरती प्रक्रिया ही पूर्ण केली जाणार आहे. म्हणजे मित्रांनो ही येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे मित्रांनो या भरती प्रक्रियेला वेग आला आहे. अभ्यासाच्या तयारी लागा, 100% तुम्हाला यश मिळेल. जर तुम्हाला यश हवं असेल तर मित्रांनो भरती प्रक्रियेची वाट आणि जाहिरातची वाट न पाहता या ठिकाणी अभ्यासक्रम कसा करूल हे या ठिकाणी पहा आणि लवकरात लवकर या ठिकाणी मित्रांनो अभ्यासाच्या तयारी लागा. तर या ठिकाणी थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.